ए पांडे चल बेटा, आलो भी बेटा, जाओगे पांडे? ले भाई पाणी आणायला आलो काय? मगाशी ना मी ब्लॉग मध्ये सांगत होतो ऋषी येणार आहे थोडा वेळ, नाही का जेवायला जायचं आम्हाला, तो असा सचिन पिचकुले सारखा आला आहे बस. रात्रीचे 7:30 वाजले, 6:15 वाजता मशीन बंद केलं. तर जायला बोललो होतो लवकर आहे, आपल्याला निशांच्या घराची पूजा अटेंड करायची. हा प्राणी आत्ताशी आला. स्वागत है तुम्हारे भाई के चैनल पे, जिसका नाम है जेसीबी वाला ब्लॉगर. आणि आत्ता बोलतोय तुमच्यासोबत स्वतः मालक. बरेच दिवस झाले ब्लॉग शूट नाही केला आपण, कारण काम थोडंसं अडचणीत चालू होतं. त्या हाय हे जे ऑफिस दिसतंय, ऑफिस नाही आहे ते घर आहे, त्याच्या पाठी मग आपलं काम चालू होतं आणि जास्त अडचणीत काम चालू होतं, त्याच्यामुळे आपण शूट नाही केलं. पण आज आपण ब्लॉग शूट करतोय आणि आत्ता वाजले सकाळचे 9:15, म्हणजे 8:55 झाले आणि आपण आपलं काम चालू करतोय. चलो गणपती बाप्पा मोर्या. श्रेयसदाने सांगितलं होतं मला, सकाळी आल्यानंतर बाबा देव बाप्पाचं गणपती बाप्पांचं नाव घेऊन काम चालू करत जा, म्हणजे दिवस चांगला जाईल. सो आजचं काम आपल्याला असं आहे, त्या साईडला मुरुम एक्सकर्शन करायचं काम चालू आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर बरीचशी यंत्रणा आलेली आहे, आता दिसत नाही लागून आहे. पोकलन वगैरे बरंच काय काय आलेलं आहे, आणि काल मी पोकलन पण चालवलं जवळजवळ 5-6 वर्षानंतर. परवाची एक रील टाकली होती मी, गोईंग विथ ट्रेंड, त्याच्यावरती बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या. बायकोचा बैल, हा बायकोचा बैल म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण माझी बायको माझ्यासाठी सगळं काय सोडून आली. सो मी तिच्यासाठी तेवढं करू शकतो. तर आता आपल्याला तिथे गेल्यानंतर समजेल आता काय करायचंय काय नाही, बघू तिथे गेल्यानंतर. आज दिवसभर सगळा धुळीत काम आहे, त्यामुळे मस्तपैकी टी शर्ट वगैरे घालून आलोय, म्हणजे धुळीने भरलो तरी काय हरकत नाही, कारण चांगले कपडे घालायला आपल्याला ऑपरेटिंगने अधिकार दिलेला नाही. किती चांगले कपडे घाला खराब होणार म्हणजे होणार. सकाळी सकाळी जयंत आला होता आपला, बारक्या आला होता मला सोडायला, त्याने सोडलं साईडवरती, थोडंसं ग्रीसिंग वगैरे करायचं होतं, ग्रीस वगैरे मारलं, हातावर लक्षात येईल तुमच्या. किती चांगले कपडे घाला, किती चांगलं राहा. एकदा जर तुम्ही ऑपरेटर झाले तर तुमचे हात काळे व्हायला चालू होतात. असा सगळा विषय, फटाफट तिथे जाऊ, तिथे गेल्यानंतर काय काम करायचंय बघू आणि लगेच कामाला सुरुवात करू. मध्ये वेळ भेटला की भेटू आपण, तोपर्यंत बाय बाय माय बबडीज, बाय बाय. सगळी यंत्रणा आहे इथं, पोकलाइन आहे, हायवा आहे, ट्रॅक्टर आहे, अजून एक जेसीबी आहे. हा ऋषी भाऊंचा हायवा आहे, ऋषी भाऊंच्या अंडर चालू आहे. एक मिनटं ही जी माती आपण काल एक्सकर्शन केलेली आहे, ही माती आपल्याला लेवल करायची. ब्लॅक पली तर उभी आहे. चलो सुरुवात करते आज का काम. कोण आला? चाललोय भाई चाललोय. त्यांच्या रस्त्यात आडवा लावलं मी जेसीबी. ते बोलतात तुझी लायकी नाही काढून घे, बाजूला घे चल. चला अब दिख रहा है सही. हाँ मेरी जान, काल दिवसभर सगळं माती एक्सकर्शन गेली होती. सकाळी हुडी ते सकाळी थंडी वाजते म्हणून हुडी आणली होती. काल दिवसभर गरम व्हायला लागलं. सगळ्यात आधी आपल्याला माती लेवल करायला लागणार आहे, त्याच्यानंतर मला वाटतं ड्रेनेजचं एक्सकर्शन करायला लागणार आहे. ड्रेनेज पण असतील इंटरनल बाबो. हट जाओ रामलाल, काल आदित्य आला होता. आदित्य मिनी ब्लॉग मध्ये जो आदित्य तुम्ही बघताय, तो आदित्य एक चांगला ऑपरेटर आहे, एकदम मस्त चालवतो मशीन. एक मिनिट, खड्डा होता खाली आहे व्यवस्थित आहे. तो आजचा दिवस याला जाणार आहे. जवळजवळ 2-3 दिवस झाले इथं काम चालू आहे.
मी थोडासा बिझी होतो. यस बॉस, इसलिए हम लोगों ने ब्लॉग शूट नाही किया. मला असं वाटते इकडून मशीन घेऊन जाऊ म्हणजे आपल्याला रस्ता भेटेल. चला गोल 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 राणी इतता इतता पाणी. चला त्या दिवशीच्या ब्लॉग वरती कॉपी राईट पडला. एक भाई मला बोलला, सुजित भाई लगाव 10 सेकंद गाणं लगाव, खाली त्याच्यामध्ये तुमचं तोंड पाहिजे. त्यांचं ऐकलं आणि आपल्या त्या 16 व्लॉग वरती कॉपी राईट पडला. असो काय हरकत नाही. ओके बॉस, तो आपल्याला हे इथं सगळं हे माती एक्सकवेशन केलेली काल जी होती ही सगळी लेवल करायची होती. लेवल करून झाली आता थोडीशी बाकी आहे. इथं नाही आहे, इथं दगड होता, सो दगड काढला नाही मी. हे झाड ठेवायला लागणार आहे, जर झाड काढलं तर कंपाऊंडवरती माती जाईल आणि काम 25 हो जाएगा बॉस. त्यामुळं त्याला जपून ठेवायला लागणार आहे. एक मिनटं, चलो गोप्रो इथंच माउंट केलं आज फुल इज्जत के साथ गोप्रोला. मला कधी कधी फास्टमध्ये गोप्रो म्हणताच येत नाही. ग्रो प्रो करतो नुसता. एवढं एक बकेट मारायचं, त्याच्यानंतर त्या साईडला काल आदित्य आला होता तेव्हा ती माती हे केली होती. सो ती माती आपल्याला एक मिनिट. आत्ता कसं अगं बाई बाई आत्ता कसं दिसतंय हे आपलं ऑपरेटिंगचं हत्यार. डाऊन अप ओपन क्लोज चाला सगळं कर सगळं केलं जिंदगीत. 2 मिनिटांमध्ये जेसीबी चालवायला शिकवतो असा व्हिडिओ नाही बनवला कधीच. एकदम कधीच नाही बा, बनवणार पण नाही. यूट्यूबवरती सब लोग बनाते हो. आओ भाई 2 मिनिटमध्ये जेसीबी चालवणं शिको, 2 मिनिटमध्ये जेसीबी चालवणं शिको. काय घंटा 2 मिनिटं शिकतो माणूस. च्या आईला आम्हाला 2 वर्ष लागले ते, सॉरी 1.5 वर्ष जातो. लोक बोलतात 2 मिनिटमध्ये मशीन शिकत आहे भाई, असं नाही होता भाई. 2 मिनिटात काहीच नाही, 2 मिनिटात फक्त मॅगी बनते नावाला. मॅगीला पण 4-5 मिनिटं लागतात. 2 मिनिटात कसं शिकेल माणूस मशीन. ऑपरेटर व्हायला 1.5 वर्ष जातो आरामात. जर चांगला ऑपरेटर म्हणायचं असेल तर, नल्ला ऑपरेटर म्हणायला असेल ना, 1 महिना पण भरपूर झाला. किती मोठा प्लॉट आहे. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला काम चालू होतं त्यावेळेस फक्त ह्या साईडला जो एक प्लॉट होता, आता भाई मजबूत प्लॉटिंग झाली. चला इकडचं तर झाले, नॉर्मल होते, एवढं काही करायची गरज नाही याला. कारण ही काय फायनल लेवल नाही आहे. जसं पाहिजे तसं येडं वाकडं कसं तरी केलंय. आणि आता आपल्याला फक्त इकडची लेवल करायची. इकडून घातलं असता जेसीबी झाला आदळलंय डायरेक्ट बाहुबली. ट्रॅक्टरवाले नवीन आलेत आज, ओळखीचे नाहीत माझ्या. जाऊ द्या, त्यांचं काम चालू आहे. मला वाटतं गाडी पण ब्रेकडाऊन झाली, ही हायवा पण ब्रेकडाऊन झाली. अजून एक जेसीबी आहे पण ते आपल्या ओळखीचे नाही, त्यामुळे ते आपल्यासोबत बोलतच नाही. हात आला, बोट आलं, अब्बी कैसा प्रॉपर. ते काय आपल्यासोबत बोलले नाही कारण ते आपल्या ओळखीचे नाही आहेत. ओळखीचे असते तर बोलले असते. आज मी तुम्हाला माणूस भेटवणार आहे. अरे बापरे, आपल्या सुरूची कॉपी आली. एक बाईक घ्यायची साला लवकरात लवकर. असं झालंय कधी बाईक घेतोय कधी राईडला जातोय. जवळ 2 वर्षाचा गॅप पडलाय, 2 वर्ष झाले नो राईड. 2 वर्षापासून फक्त जेसीबी, काम, घर. सो एक सोलो राईडचा प्लॅन करतोय मी लवकरच. लवकरच ती राईड मी करणार आहे, लवकरच. एक मिनट, चलो बुम. BS4 मशीनची फायरिंग लय रावच आहे, एकदम स्मूथ. बाहेर आवाज जात नाही, काय नाही, ऑपरेटरला त्रास नाही, बाहेरच्या लोकांना त्रास नाही. इको फ्रेंडली मशीन, एकदम आराम से काम चालत आहे भाय. अजून जवळजवळ हावाला जो पोर्शन आहे ना, हावाला इधर गया, हावाला पोर्शन हा त्यांना पूर्ण डाऊन करायचं, सगळं खाली घालायचं आहे. ह्याच्यामध्ये त्यांना किती वेळ लागेल, जवळ 4-5 दिवस जातील. कारण ऑलरेडी एक एक्सकर्शन तिकडचं जे रोडचं एक्सकर्शन करायचं होतं ते त्यांना करून दिले. आता पोकलॅन पण आले,
जेसीबी पण आहे एक. एवढा सगळा बाणा त्यांनी आणून ठेवलाय, काय माहिती काय होतंय. आता वाजले 11:12 जेवायला थांबायचं. मस्तपैकी सगळे नाश्ता नव्हतं करून आलो, कारण मला टाइम झाला होता यायला. पार्कू शेड आले होते सोडायला, त्याला पण टाइम झाला. आपला जयंत हे कवर बदलला चाहिए नाही. सो लवकरच एक ट्रेकिंगचा चांगला मस्त आणि रावस एकदम चुम्मा असा ब्लॉग मी घेऊन येणार आहे लवकरच तुमच्यासाठी खास. पण आत्ता नाही, कारण जोपर्यंत श्रेयसदा येत नाही तोपर्यंत मला काय बाहेर कुठं मी जातच नाही, शक्यतो कुणासोबत जातच नाही. श्रेयसदा असेल तरच मी जातो बाहेर, नाही तर जात नाही कधीच. आज आहे त्या दिवशी आपण जे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार आहे मिशनच्या घराचं, म्हणजे घराच्या आजूबाजूला बिल्डिंग होणे के बाद जो साफसफाई करणं पडतंय वो करणे हम लोग गए थे एक दोस्त का जेसीबी लेके. ती साफसफाई आपण त्या दिवशी करून दिली होती. आज मात्र त्याच्या घराची पूजा आहे. आज आहे 6 तारीख. सो संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना, आपल्याला म्हणजे मी एकटा जाणार आहे, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघायचं बघतो. आपल्याला आज संध्याकाळी त्याच्या घराची पूजा आहे. मोठी बिल्डिंग बनली आहे भाई. क्या हुई, ट्रॅक्टरवाले आले, ठीक आहे, हॉर्न वाजवत होते ते. उडीला असं लटकवलंय, मस्त निवांत. हे साला गोप्रो बहुत हीट होत आहे, हीट होतो खरं तर. म्हणजे मला वाटतं त्याला काढून ठेवू आपण, त्याला असं काढून ठेवू. सुरू नाव बाईकचं नाव होतं आपल्या. त्याला कुठे ठेवू आता, खिशात ठेवतो सगळ्यात बेस्ट. 15-20 मिनिटांनी आपलं जेव्हा थोडंसं काम संपेल तेव्हा त्याला मस्तपैकी आपण त्याच्या जागी ठेवणार आहोत. श्रीमंताचे ब्लॉग्स बघून बघून आहे ना ऍक्सिडेंट श्रीमंतदा सारखा होत चाललाय. पण अख्ख्या महाराष्ट्रात श्रीमंत लेजंड एकच होणार, परत होणार नाही. श्रीमंताच्या ब्लॉग्स मध्ये तो राणे बोलत असतो, बोरे रे बोर, नोबिताचे किती बोर, एक नंबर. लय हसलो मी काल, मज्जा आली. एवढा पोर्शन लेवल करेपर्यंत मला असं वाटतंय दुपार होणार आहे. दुपारी ऋषी येईल, ऋषी पडवळ, यस माझा मित्र आहे, दाखवत तुम्हाला. मगाशी ना मी ब्लॉग्स मध्ये सांगत होतो ऋषी येणार आहे थोडा वेळ, नाही का जेवायला जायचं आम्हाला. तो असा सचिन टिचकुले सारखा आलाय बघ, क्या गुंडा बने का रे तू. चल ना जाऊ ना दुपारी मस्त जेवायला कालच्या हॉटेलमध्ये. घरचं काय यार, आमच्या बायकोने पण डबा दिलाय. डबा नाही दिला आज, नाही नाही आज डबा आणणार होतो मी. लवकर गेली माझी बायको कॉलेजला, घरचं खाऊ ना. ये आतमध्ये बस, होडी बघ कशी लटकवली मी, फाशी दिल्या सारखं. अरे ते खाली ठेवले ना कुठं, धुळीने खराब होते रे ते, म्हणून ठेवले. ब्लॅक पलचा पंख दिलाय उघडून मस्त पैकी. गाडी भरायची ऋषी भाऊचा बाण आहे सगळा. कुठे गेला दिसत का नाही, किंवा मंच 0056 कुठून सुचला रे नंबर तुम्हाला, पप्पू शेटची करामत आहे का. अरे त्या गोप्रो हिट झाल्यासारखं झालं होतं म्हणून त्याला काढून ठेवला थोडा वेळ. त्याला कस तरी त्याला नवं जुनं काहीतरी करायचं, याच्यावरती परत मटेरियल येणार आहे. सांगून गेला ना बाबूराव आताच गेला. आमचं काम चालू आहे, डायरेक्ट आता दुपारी जेवताना भेटू आपण, तोपर्यंत जरा काम करून घेतो, नाही तर लोक पैसेच नाही देणार मला. लेवल करून घेतो, हा लेवल करून घेतो ना शेट, जसं तुम्ही म्हणाल तसं. सांगत होते तुला काय ते रस्ता खोदायचा ना. एवढं लेवल झाल्यानंतर अजून एक रोडचं एक्सकर्शन करायचं आपल्याला, भेटू नंतर. दुपारचे 1 वाजले आत्ता आणि झाली जेवणाची सुट्टी. दुपारपर्यंत एवढं काम फायनल केलं आम्ही. आलाय माणूस जार घेऊन, का रे कशाला कुठं झालं तू जार घेऊन. अरे सुप याच्यामुळे तुला सांगत असतो मी, सुपरवायझर नसताना झाला, फायदा ठरला असतं बघ. आज चल ना ऑफिस जवळच आलो, कुठं तिथे लाव ना पंपावरती लाव मशीन लाव दरवाजा. बाय बाय. कुंडी लगालो, चला जेवण करायला जायचंय. आणि ब्लॅक पेन मध्ये डिझेल पण कमी आहे, सो डिझेलची लेवल कमी आली आहे. डिझेल टाकून घेऊ,
तिला डिझेल पाजायला लागेल. कुठून भेटेल रस्ता आपल्याला? इथून आहे रस्ता एक मिनिट. यो बॉय, असं वाटतं जार ठेवला पाहिजे ना मशीन मध्ये, म्हणजे कसं काम ओके होऊन जाईल. ऋषीला वहिनींनी आमच्या बॉटल गिफ्ट केली. ही आमच्या मॅडम कधी करतात काय नाही ते बॉटल वगैरे गिफ्ट. त्या बॉटल मध्ये एवढं पाणी थंड राहतं, सकाळी आणलेलं त्यांनी पाणी, अजून थंड आहे. आता हा जार कुठून आणलं काय माहिती त्यांनी. जवळच हॉटेल आहे, आपलं नेहमीचं हॉटेल, हॉटेल राजमुद्रा. मोड चेंज करायचा राहून गेला. काँक्रीटचा रोड आहे, काय शॉर्ट नाही. झोपलेत साहेब लोक सगळे, आम्ही दोघंच चाललोय. दुपारचा टाइम झाला का सगळे गायब होऊन जातात. सो आता इथून मशीन घेऊन जायचं, तिथं पंप आहे त्या साईडला, त्या बिल्डिंगच्या बाजूला पंपावरती लावायचं, तिथून जेवण करायला जायचं, जेवण केल्यानंतर मग परत मशीन चालू करायचं. बस एवढंच आहे. हा आहे आपला पार्किंगचा एरिया. काय एवढा जीव चाललाय, घे ना बाजूला, चल नल्ले. तो भाई मध्ये आला होता. बघ आपल्याला इथं मशीन लावायचं, थोड्या वेळाने जेवण वगैरे करून आल्यानंतर डिझेल टाकू. ऐक ग, कॅमेऱ्यात हात आला. डिझेल वगैरे टाकलं की मग आपल्याला परत काम चालू करायचं. पण सध्या एक मिनटं, एक मिनटं. ओके, इसको लॉक कर डाला, चावी घेऊ, निघू. जेवण करायचं, जेवण केल्यानंतर क्या आदमी आहे रे तू, जार राहिला असता भरून आणायचा आम्हाला येताना. जार तुझा तो भाई घुसला असता बकेट मध्ये तर मध्ये ठेव. मला विचारत काय आहे, म्हटलं काय आहे जर बाजूला. चल चल डिपार्टमेंट मध्ये नाही जेवायला भेटणार आपल्याला, हॉटेलला जाऊ आपण. चलो हॉटेलवर गेल्यानंतर भेटू आपण. आम्ही आलोय आमच्या डेस्टिनेशन पर्यंत, हॉटेल राजमुद्राला. आता एक हात धुऊ का दोन हात धुऊ? पहिला उजवा धुतो, जर कॅमेरा पकड पकड असं चालू अशी ठेवतो. कस अरे आळवा जर को चला दे इकडे कॅमेरा. थँक्यू. चला ए हाय, बरे आहेत का? कुठं जायचं, आतमध्ये बसायचं का? लाईट बीट लाव, चपाती नको, भाकर सांग. नको नको भाकर, नको 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 चपाती. ब्रँडिंग करू का यांची? नको बाबा, मग अशी लाईट नव्हती म्हणून दाखवत नाही आलं. हा आमचा डेलीचा बसायचा खूप अड्डा आहे मागच्या दोन दिवसापासून. कालपेक्षा आज गरम होत जास्त त्रास. चीयर्स. थंड पाण्याचं नियोजन चालू आहे ऋषीचं. जेवण वगैरे केलं आत्ताच ऋषी भाऊंची गाडी. आता जायचं साईडवर द्यावाला, कारण ज्यावेळेस हॉटेलमधून आम्ही बाहेर आलो, बाहेर येताना एवढे फोन यायला लागले की शूट करायला जमलं नाही. सो इथून पाणी घ्यायचं, कारण थंड पाणी नाही आहे साईडवरती. दिवसभर कसं चिल चिल पाणी पिता येईल ना. दुपारचं जेवण बिवण सगळे सगळं झाले. त्यात स्कूटीत नाही डिझेल टाकायचं आपल्याला बाबा, ब्लॅक पॉलमध्ये टाकायचं.
तू चल साईड वरती आलोच मी सावका सावका साव मशीन मध्ये ठेवायचं पोकल्यांनी तर आणतो का नाही डाल दो अंदर उचल अमरेंद्र बाहुबली लिमडा डेस कुस 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 काय ते चाय आईला बस 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 पगले बस आलोच मी डिझेल लागून सर डिझेल आताच टाकलं कारण मला ऑनलाईन पेमेंट करायचं होतं सर मी शूट नाही केलं ह्या भाईचं काय चाललंय हे पत्रे आपल्याला घेऊन जायचे तो त्याचं काम करेल आपल्याला 5-10 मिनिटं आराम भेटणार आहे हे सगळं त्यांना कशाला तरी लागणार आहे सर त्याचं चालू आहे काम एक 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 आपण बसायचं निवांत तोपर्यंत आज सगळे आमची गँग आली आहे येतील ते थोडा वेळ येणार आहे संध्याकाळी आता साईडवरती येणार आहे मी सकाळी बोललो होतो निशांच्या घराची पूजा आहे सो आमची सगळी गँग आली मुंबईवरून येतील थोडा वेळ येतील खरं तर ते घरी येणार होते पण आता मला साईडवरती काम आहे सो मी मला जमणार नाही जायला आणि तेजस पण आपल्यासोबत नसतो सध्या कारण तेजस दुसरं काम करतोय सध्या सो पूजा क्या हुई कोण आहे कोण आहे कोण आहे चल आलो मी हा डेली शूट असत म्हणा ऋषी बोलतो वहिनींसोबत ह्याच भाई पत्र टाकायला बराच वेळ जाणार आहे ह्याला किती वेळ घेता तोपर्यंत आपलं जरा वेळ 5-10 मिनिटं आराम करू बोलून पण थकलोय आता मी आता परत 4-5 तास काम करायचं आणि सो निशांतन ते पण लवकरच येतील कुठे टाकायचे हे पत्रे टाकायचे कुठे साईट वर मला पण माहिती साईट वरती जायचंय पण कुठे टाकायचे कुठे प्रॉपर सांगा काय एस टी चा दरवाजा लावला काय मग एस टी चा दरवाजा लावता देवडा जोरात प्यार से लगना चाहिए उसको हा आपला राजू साहेबाचं काय जेव्हा आपला स्टेअरिंग कव्हर बदलायचं आपल्याला लवकरच तुमच्याशी नाही बोलत आहे ब्लॉग शूट करतोय कुठं दिसायलेत मोबाईल वरती दिसायलंय थांबा हे जर तार लागायला ना सगळं तार वडायला मग सगळं जाईल पडून खाली लातूरचे आहे ना तुम्ही लातूरचे आहेत ना इकडे ना चलो भाई लोक एवढे पत्रे टाकून द्यायचे पत्रे टाकल्यावर त्यांचं काम चालू होईल आणि आपल्याला पण मगाशी आपण दुपारपर्यंत तिथे एक्सकवेशन करत होतो तिथं जायचंय ची यंत्रणा 3-3 ट्रॅक्टर जेसीबी इधर 2-2 हायवा हे देवानंद भाई आहे पोकल्यांचे ऑपरेटर आहेत हा भाई काय एवढा दर्द भरा झालाय फुल गम मध्ये गेलाय यो काके की आले ये इकडून चल आया भाई हा बॉटल घेऊन लगेच तयार बॉटल घेऊन लगेच तयार का माहितीये मला बॉटल घेऊन लगेच आले की पाणी भरायला बॉटल भरायला ए ऋषी तुला बॉटल लागणार आहे का ही बॉटल भरून भर केलं म्हणजे हा ऋषी काय कोणसा हा ऋषी काय हो तुम्हाला आमचं आम्हाला भेटायला यायला लागेल बघ तुम्हाला याला कोणती वाडी रे तीवाडी नाही फोक्से वाडी फोक्से वाडीला यायला लागेल तुम्हाला आम्हाला भेटायला ओनर आहेत मालक आहे सर चालक आहे चालक आहे चालक आहे थँक्यू बाय
तो जाओ क्या पांडे, ए पांडे चल बेटा, आई लव यू बेटा, जाओ क्या पांडे। ले भाई पाणी आणायला आलोय काय, निचलो उसको निचलो, अभि भरताय का? बरा बरा बरा, सगळ्यांची तहान भागवली, ह्या भाईचा चालू आहे बाना। भेटू, आपलं सगळ्यांचं काम चालू झालं, नंतर भेटू आपण, बाय बाय। पाच वाजलेत आणि आदित्य आला होता आपल्याला मदत करायला, चाललाय त्याच्या गाडीला ट्रिप आहे, तो चाललाय। मग असे ऋषी होता थोडा वेळ, ऋषी पण गेला, थोडंसं एक्सकर्शन करायचं होतं आपल्याला, हे झाले कम्प्लीट। आता हे जे मटेरियल निघालंय हे आपल्याला लेवल करायचंय, पंख बंद करू ब्लॅक पलचे, चालू करू लगेच लेवल करायला, बिंग बॉंग बुंग बांग बुंग बांग बुंग बिंग बांग बुंग। चला, आदित्यने थोडा वेळ चालवलं जेसीबी, आदित्य बऱ्यापैकी जेसीबी चालवतो, आदित्याने दोन वर्ष जेसीबीवरती पण काम केलेलं आहे, आता त्याची स्वतःची गाडी आहे दोन तीन वर्षापासून, आता त्याचा स्वतःचा बिझनेस झाला, भारी वाटतं असं, मित्रांचे बिझनेस चालू झाले किंवा सेट झाले की मस्त वाटतं। आता त्याला इथून रांजणगावला जायचंय, बहुत दूर आहे, जायचं त्याला सवय, आपलं काम चालू झालंय, आता लोटरचं काम आहे, थोड्या वेळानंतर भेटू आपण, बाय बाय। झाली ग बाई झाली ग, संध्याकाळ झाली आहे, या ठिकाणी 6:15 वाजलेत, आणि मगाशी आपले सगळे जीवलग मित्र, मी मगाशीच बोललो होतो, मगाशी नाही दुपारी सांगितलं होतं मी की माझ्या मुंबईवरून सगळे मित्र आलेले, सो त्यांना भेटलो, त्यांना घ्यायचं होतं मला व्लॉगमध्ये, पण नको वाटलं नंतर, जाऊ द्या काय विषय नाही, ते आले होते पूजेसाठी निशांच्या, आता मला पण लवकर जायचं, निशांच्या पूजा घराची पूजा अटेंड करायची आहे, सो आता मला बारक्या घ्यायला येतो, आपला बारक्या घ्यायला आला कारण त्याची कंपनी पण हॅजर उठला आहे, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, त्याची कंपनी पण हॅजर उठला आहे, तिथं आपलं ब्रेकर ठेवलेलं आहे त्या तिथं, हां सो ब्रेकर वगैरे ठेवलेलं आहे तिथं, तिथं ब्लॅक पलला पार्क करायचं, चलन बनवायचं, डायरेक्ट बारक्यासोबत घरी जायचं आहे, थोड्याच वेळात बारक्या येईल, आपण नाही मी ब्लॅक पलला पार्क करून घेतो तोपर्यंत। रात्रीचे 7:30 वाजले, 6:15 वाजता मशीन बंद केलंय मी, तर जयला बोललो होतो लवकर आहे की आपल्याला निशांच्या घराची पूजा अटेंड करायची, हा प्राणी आत्ताशी आलाय, जवळजवळ 1 तास झाले मी ना इथं बसलो होतो, कुठं बकेटमध्ये जाऊन बसलो होतो मी, अर्धा एक तास झाले, हा प्राणी एवढ्या वेळानंतर आलाय, आता घरी जायचं, त्याच्यानंतर फ्रेश व्हायचं, फ्रेश झाल्यानंतर कधी कधी आवरून व्हायचं माझं। किती वाजलेत बाळ, किती वाजलेत? अरे काय प्राणी आहे तू, 6 वाजल्यापासून मी ना हे बघ त्या याच्यात बसलो, ह्या बकेटमध्ये बसलो होतो मी, काय माणूस आहे का तू। तर आता निशांच्या पूजेला कधी जायचं, काय चला असे ना, आपल्याला जेवण पण नाही द्यायचे ते लोक।